श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशन 2022 परिषदेचं उद्घाटन. मुंबईत गणेशोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा. मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लंपी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तबेले आणि गोशाळा येथे कीटक नियंत्रण उपाययोजनांसह सर्वेक्षणास सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विनीत मासावकर. मुंबईत लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशन 2022 परिषदेचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जागतिक स्तरावर 10 वर्षात भारत 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आला आहे. कोरोना, रशिया आणि युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीची मर्यादा अशा कठीण परिस्थितीतून आपली वेगानं वाढ झाली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगानं आपली सुरक्षा आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेकडे आणि वापराकडे लक्ष दिलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. या परिषदेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते. परिषदेला 36 जिल्ह्याच्या 100 तालुक्यांमधून 900 पेक्षा अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या प्रतिनिधींनी नोंदणी केली होती. मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव. मुंबईत 2 वर्षांनी निर्बंधयुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या होत्या. मुंबईकरांच्या घरी लाडक्या बाप्पांच्या आगमनासोबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही गणराय विराजमान झाले. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जपान, जर्मनी, इस्रायल, अर्जेंटिना, बेलारूस, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंडोनेशिया आदी देशांच्या मुंबईस्थित महावाणिज्य दूतांना मानाच्या 5 गणपतींचं दर्शन घडवण्यात आलं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देताना नागरिक भावूक झालेले पाहायला मिळाले. मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 227 आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 50 आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात दिली. सध्या 50 ठिकाणी क्लिनिकचं काम पूर्ण झालं असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरात 227 क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लंपी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तबेले आणि गोशाळा इथं कीटक नियंत्रण उपाययोजनांसह सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. वर्ष 2019 पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3,226 गोजातीय जनावरे आणि 24,388 म्हैसवर्गीय जनावरे आहेत. लंपी साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर या जनावरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा आणि आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख आणि देवनार पशुवध गृहाचे महाव्यवस्थापक डॉ कलीम पाशा पठाण यांनी दिली आहे. पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित संबंधित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्यास कळवणे बंधनकारक आहे. त्यासाठी 022-2556-3284 आणि 022-2556-3285 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.